मित्रांनो, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे जवळजवळ 4,083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण जे काही संकेत क्रमांक सांगितलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथील साईट व्हिजिट करतोय, तेथील लोकॅलिटीची माहिती देतोय, घरांचे सॅम्पल फ्लॅट दाखवतोय आणि अनेकांनी प्रश्न केले होते की विक्रोळी येथील जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत तेही आम्हाला लवकर लवकर दाखवा असे कमेंट्स आले होते. आणि आज आपण स्कीम कोड क्रमांक 415 पॉकेट क्रमांक 4 इमारत क्रमांक ABC याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे कन्नमार नगर येथील बेस्टचं बस स्टॉप आहे, बेस्टचं बसस्थानक आहे. त्या बसस्थानकामध्येच मी उभो आहे आणि इथून तुम्ही जर मागे पाहिलं की ही जी इमारत दिसते मधली ही याच इमारतीमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नेमकं तर या ठिकाणी एकंदरीत किती घरे आहेत, त्यांचं कार्पेट एरिया काय आहे, त्याची सॅम्पल फ्लॅट कसे आहेत, त्यांचा अनामत रक्कम किती आहे, ही सगळी माहिती आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मित्रांनो, जास्त उशीर न करता पाहूया या प्रकल्पाबाबतची अधिकची माहिती आणि सॅम्पल फ्लॅट. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण म्हाडा मुंबई लॉटरी 2023 संदर्भातील संकेत क्रमांक 415 आहे, इमारत क्रमांक 1, पॉकेट क्रमांक 4, ABC विंग, कन्नमार नगर, विक्रोळी, मुंबई 83 या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पाबाबतचा अधिकचा तपशील. तर पहा, उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट, अर्थातच EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन. या उत्पन्न गटासाठी जी काही मासिक उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो, 50,000 रुपयापर्यंत मासिक, अर्थात तुमचं उत्पन्न 25 आहे, 30 आहे, 35, 40, 45 किती असले तरी चालेल, 50 आतमध्ये असणं आवश्यक आहे मासिक. आणि वार्षिक उत्पन्न तुमचं 6 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे, म्हणजे 6 लाखाच्या आत. अनामत रक्कम आहे मित्रांनो 25,590. एकूण उपलब्ध घरे आहेत 258. घरांचा प्रकार आहे 1 BHK. चटई क्षेत्रफळ आहे 28.16 स्क्वेअर मीटर, अर्थातच 303 स्क्वेअर फीट, हे 303 ते 304 आसपास येत आहे. किंमत आहे 36,16,000 रुपये. आणि घरांची स्थिती आहे, ही सगळी घरे रेडी टू मूव्ह अर्थात ताबा देण्यासाठी तयार आहेत, अर्थात त्याला OC मिळालेली आहे. यानंतर प्रकल्पापासूनचं अंतर पहा, विक्रोळी रेल्वे स्टेशन आहे 2 किलोमीटर, विक्रोळी मेट्रो स्टेशन जे प्रपोज मेट्रो स्टेशन आहे ज्याचं काम सध्या सुरू आहे ते आहे 1 किलोमीटर, शाळा, कॉलेज, मार्केट, हॉटेल्स, बँक, गार्डन, मैदान, बस स्टॉप, पूर्व द्रुतगती महामार्ग अशा सगळ्या सोयीसुविधा या प्रकल्पापासून 50 मीटरच्या परिघामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. We'll be right back.
लोकॅलिटीचा विचार केला तर तुम्हाला कनेक्टिव्हिटी खूप चांगली भेटते. जे तुम्ही बस बेस्ट बस बघताय, जस्ट इमारतीच्या समोरच बेस्टचं बस स्थानक आहे, म्हणजे बेस्टचा स्टॉप आहे. म्हणजे तुम्हाला कधी पण यायचं जायचं असेल तर नक्कीच ही कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. रेल्वे स्टेशनजवळ आहे, बेस्टची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. रिक्षा स्टँडजवळच आहे, तुम्ही पाहू शकता इकडे, म्हणजे रिक्षा स्टँडसुद्धा इथंच आहे. आणि म्हणून अशा चांगल्या लोकॅलिटीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. तर हे होतं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 415 संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट, जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. पुढील भागामध्ये आपण अजून एका नवीन ठिकाणी जाणार आहोत, नवीन ठिकाणचे अपडेट पाहणार आहोत आणि तेथील सॅम्पल सेट आम्ही तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.